Daddy, can you come in? Are you selling houses, Daddy? Can you sell दाढ़ी कधी काढायची तुम्हाला? अर्धी सेल राहू दे ना दाढ़ी, किती छान दिसेल बघ ना. ते बघा बघा, 8 ते 10 दिवस झाले साहेबांनी आंघोळ केली नाही असं वाटायलंय. आणि हे म्हणाले शहाणा, अरे दिसेल ना सुट्ट्यात तशी पाहिजे. माऊली सांगायला चांगली दिसायची म्हणून माऊली बी ठेवायला आणि तुम्ही बी ठेवा. तुम्हाला काय फक्त आहे सुट्ट्या? गोष्ट काय असते माहितीये का, की जी गोष्ट आपल्याकडे नेहमी असत नाही त्या गोष्टीचं थोडं एक आकर्षण असते व्यक्तीला, माहितीये का. आपण जेव्हा नेहमी ड्युटीवर असतो तेव्हा तर मग तेव्हा तर आपण डेली शिविंग करीतच असतो ना. मी माझा सुट्टीवर आहे तर कमीत कमी ती पण ते सूट बी करायला पाहिजे ना. ते कसे दिसायला बघा ना, वाढल्यावर छान दिसायला नाही एकदम. आता एकदम वाढते ना आणखी, अजून थोडी वाढल्याची तर थोडी चांगली वाटत. तुम्हाला हिमालयामध्ये जायचं का? हिमालय नाही, कुंभमेळा. दोन मुली एक बायको सोडून कुंभमेळामध्ये जायचं. दोन बाईक आपलं दोन मुली एक बायको सोडून हिमालयात गेलो असतो तर सोडून गेलो असतो असं म्हणू शकले असते तू. असं नाही की कुंभमेळ्यामध्ये बायको मुलं सोडूनच जातात असं थोडंच काही आहे. पण ते जाऊ द्या, सोडून द्या ही दाढी. बघा कमेंट मध्ये नक्की सांगा साहेबाला दाढी सूट करायली का. साहेबांचं 10 वर्ष वय वाढूनच दिसायली असं वाटतंय का नाही तुम्हाला सांगा. अरे ते एक फार मोठा शोध निबंध मागे प्रसिद्ध झाला. माहिती का, कोणाला काही हो पण तुम्हाला सूट करण तेच माझं मत आहे. बाकी कोणाला सूट हो काय हो पण आपल्याला जे सूट करत नाही ते करू नये असं वाटतंय. तुम्हाला जरी 2-3 जण हे ज्ञानुसारखे हे असे शहाणे दीडशहाणे म्हणले ना, बघ ना दाढी किती भारी दिसायला. तुम्ही माहिती का एवढे काळे दिसायला, एवढे काळे दिसायला. माझ्या 2-3 मैत्रिणींच्या कमेंट पण आल्या, अस्मिता दाजीला काय झालंय, सुट्टी घेतली आणि एवढे काळे का दिसायले. अरे अस्मिता विलक्षण त्रास दिले म्हणून सांगायचं ना तू. मी काय त्रास वगैरे काय देईन मी, पण काय जरी म्हणलं तुझ्या बाकी मैत्रिणी काय म्हणतात त्या गोष्टीने मला फरक नाही पडत. मी काय म्हणते मी तेच सांगतोय की तू काय म्हणते त्या गोष्टीचा फरक पडतोय. तुम्हाला नसेल आवडत तर ठीक आहे. 2 दिवसात नाही, आज दुपार आज आता यावेळी शनिवार वार वगैरे तसं काही नसते. आम्हाला पोलिसाला सगळे वार सारखे असतात, कळलं का? 365 दिवस आम्हाला 365 दिवस सारखे. सुट्टीचा दिवस सुट्टीचा दिवसच नसते आम्हाला. बंदोबस्त असला की ती बी सुट्टी काही नसते. फक्त आता सुट्टी घेतली म्हणून हे साहेबांचं जरा निवांतपणा चाललंय. पण साहेब आपल्याला उद्या कार्यक्रमाला जायचंय त्याच्यामुळं ठीक आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुमच्या समस्येवर विचार करण्यात येईल. तुम्ही आताच म्हणले निर्णय घेण्यात येईल. अरे वा श्रावणी, केक दाखव. केक आला की वा. तुझ्यासाठी चाललंय ते हात लावू नको. वा, थँक्यू श्रावणी, खूपच छान बनवलंय. थांब तू काहीच लावू नको बेटा, हातच लावू नको. काय छान तयारी व्हायली मस्त पैकी. मामीची आणि श्रावणीची खूप छान सरप्राईज आम्हाला दिलं. खूप छान केक, केक पाहूनच खूप आवडला. केक आवडला पाहण ते युट्यूब पोलीस जोडी 100K सबस्क्रायबर, काय भारी दिमाग लावला श्रावणी. मस्त ना कलाकार असा तर असा हो चॅलेंज नाही बाबा हिच्या कलेला. आम्हाला बंद करू द्या ना. काय गरज नाही बंद करायची. नाही नाही तुम्ही बसा, तुम्ही बसा.
सगळी मेहनत मम्मी करते हे सगळं एवढं जे काय झालं ते मम्मीमुळे झालं मग तू का बसली नाही शौर्याचे फॅन भरपूर आहेत त्याच्यात आहे ना शौर्य आमच्या नंतर मस्त मस्त तू करते म्हणून मोठ्याने सांग करणार का पाय नको व्हिडिओ नंतर कशी किती गोंडा कशी लागतो ठीक आहे आता सध्या 100K सबस्क्राइबर आहेत तू एक नाही तू ते खाशील तर 200K सबस्क्राइबर होतील बरोबर होतील की नाही 500K पाहिजे 200 पाहिजे किती पाहिजे आणि तुमच्या सर्वांचे खूप खूप आभार कारण कि हे जे काही आहे ते तुमच्यामुळेच आहे तुमच्यामुळे आहे आणि तुमच्या सपोर्टमुळे पण आहे तिला मान दिला पाहिजे तू मम्मीला दोघी पण बसा मम्मीला पण थोडी जागा तू समोर हो तू समोर हो ओके आता समजलं दीदी तू पण येऊ शकतेस तुझा पण एवढा एवढा हातभार आहे खरीचा वाटा दीदीचा वाटा खरीचा वाटा जास्त शौर्याचा आहे दीदी पण शाळे पण कॅमेरामॅन आहे ना बाबा नाही कुठं म्हणते आहेच म्हणते चला तर या गोष्टीवर किकट करायचं कुठे खाल्लं तुझ्या पप्पा छान नाही लागणार अगं ते छान नाही लागणार खूप खूप अभिनंदन आम्हीकडे तुझा पण वाट आहे त्यांना राहायला लावायचं त्यांना लावत तुमचं अभिनंदन आमचं अभिनंदन
तुमच्या सर्वांचं मला अभिनंदन. आपले 100K सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. आजपर्यंत तुम्ही सर्वांनी आम्हाला जसा प्रतिसाद दिला तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिक प्रतिसाद या पुढेही तुम्ही आम्हाला द्याल अशी आपल्या सर्वांकडे आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. नियमित आपल्या चॅनलवर येत राहा, आपले व्हिडिओ पाहत राहा, आनंदी राहा. आपल्या सर्वांची खूप खूप धन्यवाद. सगळ्या मस्त केकचा धिंगाणा झाला.